मदलापुर के एक स्कूल में 4 साल की 2 मासूम लड़कियों के साथ यौन उत्पीड़न का मामला सामने आया है। पुलिस और स्कूल प्रशासन की लापरवाही को लेकर लोगों में आक्रोश है। मंगलवार को बदलापुर रेलवे स्टेशन पर भारी हंगामा हुआ था। बदलापुर में घटित घटना का विरोध पूरे देश में किया जा रहा है। पाशुनी शहर में भी इस घटना का विरोध करते हुए मोर्चा निकालकर महिलाओं तथा स्कूली बच्चों ने तहसीलदार को ज्ञापन देकर इस घटना में लिप्त आरोपियों को तुरंत फांसी की सजा दी जाए, इसलिए शुक्रवार की सुबह भूतपूर्व जिला परिषद अध्यक्ष रश्मि बर्वे के नेतृत्व में जिला परिषद सदस्य अर्चना भोयर, भूतपूर्व पंचायत समिति सभापति मीना कावड़े, समाज सेवक डॉक्टर इरफान अहमद के साथ बड़ी संख्या में स्कूली बच्चियों ने तहसील कार्यालय पर बदलापुर की घटना का निषेध करते हुए तहसीलदार राजेश भंडारकर को ज्ञापन सौंपा। वहीं महाराष्ट्र सरकार दोषियों पर कड़क कार्रवाई कर तुरंत फांसी दे, इस तरह की मांग इस अवसर पर की गई। पहले कोलकाता, अब महाराष्ट्र का बदलापुर, पहले हॉस्पिटल का सेमिनार हॉल और अब स्कूल का आंगन, कुछ भी तो नहीं बदला है। कोलकाता में डॉक्टर बिटिया के संग हुए जघन्य रेप मर्डर कांड से दिल दहला हुआ था और शहर जल रहा था। बिटिया के लिए न्याय मांग रहा था कि बदलापुर में 2 मासूमों के साथ छेड़छाड़ की घटना ने पूरे देश को शर्मसार कर दिया। बदलापुर में पब्लिक सड़कों पर उतर आई है, ट्रेनें रोक दी गई है और लोगों के मन में जबरदस्त आक्रोश है। सवाल यही है कि देश में बिटिया आखिर कहां महफूज है? आखिर कौन सी जगह है जहां बिटिया पढ़ सके, खेल सके, डॉक्टर बन सके, अपने सपनों को पंखा लगा सके, उन्हें पूरा कर सके? आखिर कब तक माँ भारती की बच्चियों पर अन्याय बंद होगा? अगर स्कूल परिसर में बच्चों के साथ ऐसी चीजें हो रही है तो फिर उन्हें पढ़ने के लिए कहां भेजा जाए? लोग मांग कर रहे हैं कि दोषी को फांसी की सजा देते हुए बच्चियों को महफूज रखने के सभी कदम उठाए जाए, इस तरह की मांग सरकार से की जा रही है। इस अवसर पर करुणा भूते, विद्या चकड़े, दीपाली दोईफोड़े, स्वाति भोयर, स्वाति घारड, अर्चना ताड़ेकर, नमिता देमदे, दीपक भोयर, दुमन चकोले, प्रेम कुसुम्बे, अंजलि दिवटे, प्रिया शिंडे, कशिश सात पैसे, कल्याणी अपुरकर, प्रज्ञा मेश्राम, सोनाली बेहर, उत्कर्ष भुरे, प्रणाली कुकरे, करिश्मा तनु कठाने, नेहा भजनकर, जानवी धोटे, रिया गजवे, वैष्णवी राउत, विशाल निस्तानी के साथ बड़ी संख्या में महिला एवं स्कूली बच्ची उपस्थित थी। घटनापुरला जी माणुसकीला हादरणारी घटना घडली, त्या घटनेच्या निषेधार्थ राज्य सरकारच्या निषेधार्थ आम्ही तालुकास्तरीय काँग्रेस कमिटीच्या वतीने आज इथे तहसीलदाराला निवेदन देण्यासाठी आलेलो आहो। आमची एकच मागणी आहे राज्य सरकारला, राज्याच्या गृहमंत्र्यांना त्या नराधमांना फाशी मिळाली पाहिजे आणि त्या गोरगरीब ज्या चिमुकल्या मुली आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे। आज त्यांच्या आई वडिलांना 16-16 तास तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवता। आम्ही जर रस्त्यावर उतरलो तर गरिबांवर, तिथल्या गावकऱ्यांवर, नागरिकांवर लाठीचार्ज करता। प्रशासन हे कुठेतरी राजकारण करत आहे आणि प्रशासन कुठेतरी दबावाखाली आहे राज्य सरकारच्या, त्याच्या निषेधार्थ आज तहसीलदाराला आम्ही निवेदन देण्याकरता आलेलो आहोत। बदलापूर आणि कोलकाता इथे झालेल्या ज्या महिलांवर अत्याचार आहे त्याचा निषेध करण्याकरिता आम्ही तहसील इथे निवेदन देण्याकरिता आलेलो आहे। ज्या पद्धतीने त्या चिमुकल्यांवर अत्याचार झाला आहे तर त्याच्या त्या चिमुकल्यांवर ज्यांनी तो निर्दयी असा अत्याचार केला त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी याकरिता हा सगळ्या महिलांनी आम्ही आंदोलन काढलेलं आणि निवेदन देण्याकरिता। आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये अशा शर्मनाक किंवा अशा लाजीरवाणा घटना घडत आहे, त्या घटनेचा आम्ही निषेध करण्याकरता इथे आलेलो आहो। आणि माझं सर्व महिलांना सांगणार आहे की आपल्या मुलीला तुम्ही 2 वर्ग कमी शिकवा, परंतु कराटे जुडोसारखे त्यांना क्लास लावा, कारण त्या मुली स्वतः आपली रक्षा स्वतः त्यांनी करायला शिकले पाहिजे। आणि आणि माझी राज्य शासनाला हीच मागणी राहील की अशा नराधमाला तुम्ही फाशी द्या। बाकीच्या देशामध्ये जेव्हा बलात्कार होतो, जेव्हा त्याच्यावर सिद्ध होतो की बलात्कार झाला आहे, त्या देशामध्ये त्यांना त्वरितच फाशीची शिक्षा देण्यात येते। परंतु भारत आणि महाराष्ट्र असे आहे की तिथे फाशीची शिक्षा सोडा पण त्यांना अटक करण्यात, त्यांना पूर्ण माहिती मिळवण्यामध्ये इतका वेळ घालवत आहे। आणि हे लोक म्हणतात की बाकीचे जे आम्ही बोलत आहोत आणि बाकीचे ज्यांना म्हणतात की हे नुसते राजकारण करत आहे, आम्ही अशा वेळेस राजकारण करत नाही। आम्हाला, आम्ही सुद्धा एक महिला, आमच्याही पोटी मुली आहे। आम्हाला फक्त हीच मागणी आहे की तुम्ही आम्हाला 1500 रुपये नको द्या, पण आमच्या मुलींना, आमच्या महिलाला तुम्ही सुरक्षा द्या किंवा तुम्ही आपल्या पदाचा राजीनामा द्या, हीच माझी मागणी आहे। आम्ही पारशिवनी तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना बदलापूर येथे झालेल्या 2 चिमुकल्यावर तसेच बांगलादेश येथील महिलेवर झालेल्या अत्याचाराला फाशी व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले आहे। माझा एक राज्य सरकारला ना महाराष्ट्र सरकारला प्रश्न आहे की तुम्ही जेव्हा लाडकी बहिणी योजनेतर्फत प्रत्येक महिलांना 1500 रुपये देता, पण तेच 1500 रुपये न देता
महिलांना तुम्ही सुरक्षा द्या. आज आमची मुलगी मेडिकल कॉलेजमध्ये सुरक्षित आहे, आज आमची मुलगी किंवा आमची बहीण ही रस्त्यांनी जाताना सुरक्षित नाही. आपण विद्येचे देवता सावित्रीबाई फुले यांनी या महिलांना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून जे कष्ट केले त्या कष्टाचं फळ म्हणून आज आमच्या सर्व महिलांना शिकायला भेटत आहे. त्या शाळेच्या शिक्षण विद्येची देवता आपण जिला म्हणतो त्या शाळेमध्ये सुद्धा मुली हा सुरक्षित नाही आहे. तर माझा या राज्य सरकारला प्रश्न आहे की तुम्ही बेटी बचाओ बेटी पढाओ हा प्रश्न करता नारे देता, लाडकी बहीण योजनेतर्फे महिलांना पैसे देता, तर तुम्ही सुरक्षेसाठी काय करता? पुणे येथे झालेल्या त्या दोन मुलींवर अत्याचार त्याच्या आम्ही पूर्ण मुली निषेध करत आहे की त्यांना फाशी व्हावी. अपराधी करणाऱ्यांना त्यांच्यावर अत्याचार केले त्या दोन मुलींवर त्यांना फाशी शिक्षा द्यावी. NBC न्यूज के लिए पार्श्वनी से रुपेश खंडारी की रिपोर्ट.